नेतृत्वाची कमान तुमच्या उंचावत जाओ, कर्तृत्वाला तुमच्या सह्याद्रीची उंची लाभो, लोकप्रियता तुमच्यावर सदैव मेहरबान राहो, दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभो। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक फकीर मामू व रहमानभाई कुरेशी मित्रमंडळ कोपरगाव। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त संजयनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते फकीर मामू कुरेशी यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत देण्यात आली असून याचा धनादेश आज बुधवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालय येथे मौलाना आसिफ यांच्या हस्ते तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त वायफाय खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना केले होते। या आव्हानाला प्रतिसाद देत फकीर मामू कुरेशी यांनी 5,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील गंगोळे, धरमकुमार बागरेचा, मौलाना आसिफ, हाफिज बशीर नगरी, मौलाना मुख्तार, बाळासाहेब रुईकर, चंद्रशेखर म्हस्के, नवाज कुरेशी, फिरोज पठाण, राजेंद्र वाकचौरे, आयाज शेख, हाजी मोहसिन शेख, शकील शेख, बाळासाहेब सोनटक्के, नारायण लांडगे, रहमान कुरेशी, हुसेन कुरेशी आदि उपस्थित होते। कोपरगाव तालुके के हरदिल अजीज आमदार जनाब आशुतोष दादा, इनके सालगिरह के मौके पर सालगिरह का प्रोग्राम न करते हुए कोकण के पूरग्रस्त लोगों की मदद करने के लिए मुख्यमंत्री सहायता निधि के लिए हमारे शहर के हरदिल अजीज कार्यकर्ते जनाब फकीर मामू कुरेशी, इनकी तरफ से आज तहसीलदार साहब को 5,000 का चेक दिया गया है। हम इस मौके पर दादा को सालगिरह की मुबारकबाद देते हैं और उम्मीद करते हैं कि ईश्वर जो है उनको हिम्मत दे और उनको कोपरगाव तालुके के विकास के लिए ज़्यादा से ज़्यादा शक्ति दे। आमचे लाडके नेते माननीय अस्तुत दादा काळे यांचा आज वाढदिवस निमित्ताने दादांनी आदेश दिल्याप्रमाणे का पूरग्रस्तासाठी फुजूल खर्च न करता पूरग्रस्तासाठी निधी कोपरगाव तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादीचे यांनी जास्त जास्त निधी पाठवावे अशी दादांना आदेश दिला होता, त्याप्रमाणे आम्ही दादाचा आदेश पाळून पूरग्रस्तासाठी काय आमच्यातर्फे आमचे म्हस्के साहेब आहे त्यांच्यातर्फे पूरग्रस्तांना निधी देण्यात आली। आमचे धर्मगुरू मौलाना आसिफ साहब मदरसेचे नवीन चेअरमन झालेले आहे त्यांच्या हस्ते ती निधी तहसीलदार साहेबाजवळ दिलेला आहे, चेक दिलेला आहे। तरी दादांना सर्व मुस्लिम समाजातर्फे व मदरसातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे। गाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात संपूर्ण तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम करून सर्व कार्यकर्ते साजरे करतात। आशुतोष दादांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही सत्कार फ्लेक्स बोर्ड ह्या कार्यक्रमांना फाटा देऊन त्याची जी रक्कम आहे ती मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आज आम्ही तहसीलदारांकडे सुपूर्त केलेली आहे। राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल यांच्यातर्फे आम्ही पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी तहसीलदारांकडे ती रक्कम आज CM फंडमध्ये सुपूर्त केलेली आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने जे काही कार्यक्रम होतील किंवा कार्यक्रमावरती जो काही खर्च होईल तो अनावश्यक खर्च टाळून ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे त्या भागातील लोकांना ज्यांना आज खऱ्या अर्थाने गरज आहे त्या लोकांना ही सर्व रक्कम किंवा विविध स्वरूपामध्ये जी काही मदत करता येईल त्याच्या अनुषंगाने सर्व लोकांनी कार्यक्रम किंवा तत्सम याच्यावरती जो काही खर्च होणार होता तो रद्द करून जेवढी काही रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम या पूरग्रस्तांसाठी आज माझ्याकडे दिलेली आहे। त्यातील काही रक्कम ही RTGSने CM रिलीफ फंडामध्ये जमा केलेली आहे आणि एक चेक जो आहे तो रोख 5,000 स्वरूपामध्ये मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, तो CM रिलीफ फंडामध्ये आपण या ठिकाणी देणार आहोत। या चांगल्या अशा उपक्रमासाठी मी सर्वांचे आभार।